नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मी किरण सोनावणे आता आहे सोलापूरमध्ये, आणि सोलापूरमध्ये अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीनं इथे राज्यव्यापी प्रबोधन परिषद ठेवण्यात आली आहे. या परिषदेचा नेमका हेतू काय आहे, किंबहुना या परिषदेमध्ये नेमका कुठल्या विषयावर चर्चा होणार आहे, यासाठी बोलण्यासाठी आपल्याकडे अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्यासोबत आहेत, चरणसिंग टाकजी. आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत, त्यांना विचारणार आहोत की नेमका त्यांची या संदर्भातली भूमिका काय आहे. टाकसाहेब, तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये. काय सांगाल तुम्ही तुमच्या या एकूण परिषदेबद्दल? एकूण राज्याची परिस्थिती, सफाई कामगार व स्पेसिफिक या सफाईच्या कामामध्ये ज्या ज्या जाती एंगेज्ड आहेत, त्या लोकांच्या आज रोजगाराचा फार मोठा प्रश्न या महाराष्ट्र शासनाने किंबहुना या देशाच्या केंद्र सरकारने आज मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणून आणि या सफाई कामगारांचा रोजगार जो आहे उद्ध्वस्त करण्याचा काम चालू आहे. ज्या पद्धतीने या राज्यामध्ये सफाई कामगारांच्या सर्वांगीण उन्नतीच्यासाठी लाड कमिटी व पागे कमिटीची स्थापना झाली, त्यामध्ये सर्वांगीण उन्नतीच्यासाठी राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय दोन्ही सदनमध्ये, विधानसभा असो किंवा विधान परिषद, या दोन्ही सभामध्ये मंजूर करून आणि ते इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीत शक्तीचे आदेश जे आहे, शासकीय आदेश निर्गमित केलेत. निर्गमित करत असताना त्याच्यात स्पेसिफिक सफाई कर्मचा काम हा 12 महिन्याचा काम आहे. या 12 महिन्या कामामध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम ही कम्प्लिटली ॲबोलिश झाली पाहिजे. आपण कॉन्ट्रॅक्ट रेग्युलायझेशन अँड ॲबोलिशन ॲक्ट 1971ची व्याख्या जर आपण बघितली तर त्याच्यातसुद्धा हा स्पष्ट उल्लेख आहे की जो काम 12 महिने आहे त्या कामामध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणता कामा नये. परंतु राज्य शासनाने आउटसोर्सिंग हा असा गोड शब्द देऊन सफाई कामगारांच्या सर्व पद्धतीने उच्चाटन करण्याचा काम चालू केलेला आहे. त्याच पद्धतीने करोडो रुपये मोदीजी हे स्वच्छ भारत अभियान व महाराष्ट्र स्वच्छ अभियान अंतर्गत खर्च करत आहे. परंतु हे सर्व करत असताना सफाई कामगार जो आहे तो आज आहे त्याच स्थितीमध्ये आहे. आज सफाई कामगारांची संख्या वाढत नाही. सफाई कामगारांची पदोन्नतीच्या बाबतीत पागे कमिटीचे गाईडलाईन्स ते फॉलो होत नाही. सफाई कामगारांच्यासाठी जे नॉर्म्स आहेत, 1000 लोकसंख्येला 5 सफाई कामगारांची नियुक्ती, ते होत नाही. अशा पद्धतीने एकूण सफाई कामगारांची अवस्था आहे. आणि म्हणूनच ह्या सर्व सफाई कामगारांना आज रोजगाराच्यासाठीसुद्धा भटकावं लागत आहे. नवीन जी पिढी आहे त्या पिढीला ठेकेदार जो अपॉइंटमेंट होतो आहे तो त्यांना किमान वेतनसुद्धा देत नाही. ही कोरड संबंध राज्याची आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की सफाई कामगारांच्या रोजगाराशी छेडखानी केल्यानंतर मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये सफाई कामगारांनी आपला कडा रुख जे दाखवल्यानंतर BJP जी काय तिथे सत्ता होती त्या सत्तेला त्या हात धुवावं लागलं. आणि याच पद्धतीचा जो निर्णय एखादी वेळेस आजच्या या परिषदेमध्ये आम्ही जो आमची मागण्यांवर किंवा आमच्या विकासावर जो चर्चा करेल, जो आपल्या मॅनिफेस्टोमध्ये तो विषय आणेल, त्या राजनैतिक दलाच्या बरोबर आम्ही राहणार आहोत, अशी आम्ही घोषणा या ठिकाणी करणार आहोत. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन आम्ही असाही विचार आज आम्ही करतो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या व्होटिंगचा जो अधिकार आम्हाला दिला आहे त्या व्होटिंगच्या अधिकाराच्या अंतर्गत आम्ही आमचे जे व्होट आहे ते रिझर्व करणार आहोत. आणि रिझर्व केल्यानंतर आवश्यकता जर पडली तर आम्ही आमच्या स्वतःचा पक्षसुद्धा काढण्याच्या विचारात आहोत. आपल्यासोबत महाराष्ट्राचे नेते अखिल भारतीय सांगले आहेत. अरुणजी तांगरे, तुम्ही सांगा तुमचं काय महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भातली म्हणजे म्हणणं आहे?
नमस्कार, मी अरुण चांगरे, प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय सभेमधून काँग्रेस. आज सोलापूर येथे राज्यस्तरीय एक परिषद होत आहे आणि या परिषदेमध्ये मेहतर, वाल्मिकी, रुखी, मखियार या सर्वात उपेक्षित पद्दलित समाजाच्या प्रश्नासंदर्भात काही ठराविक निर्णय जे महत्त्वाचे या समाजाच्या हितासाठी ते घेण्याच्या उद्देशाने ते जमलेले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चरणसिंहजी टाकसाहेब यांचे नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे. या समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी राज्य शासनाकडे मेहतर समाज आर्थिक विकास महामंडळाची मागणी, स्थापन करण्याची मागणी आम्ही अनेक वर्षापासून धरलेली आहे. केंद्र सरकारमध्ये राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्तीय विकास निगमची स्थापना झालेली आहे, मात्र राज्यामध्ये आजपर्यंत अजूनपर्यंत या महामंडळाची, आर्थिक विकास महामंडळाची स्थापन झाली नसल्यामुळे या समाजाचा खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. आर्थिक नुकसान का होतो आहे की सफाई कामातून मोठ्या प्रमाणात खाजगीकरण होत आहे. भारत सरकार म्हणो किंवा राज्य सरकार म्हणो, पुनर्वसनची कोणत्याही प्रकारची योजना हाती नसताना एवढा मोठा निर्णय शासनाने घेऊन या गरीब समाजाला खूपच आर्थिक संकटात नेऊन ठेवलेलं आहे. या समाजाची आर्थिक, सामाजिक परिस्थिती उंचावण्यासाठी मेहतर समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना गरजेची आहे. त्या दृष्टिकोनाने आमची ही प्रमुख मागणी राहणार आहे की या समाजाच्या आर्थिक विकासासाठी शासनाने तत्काळ हे निर्णय घ्यावे, अन्यथा आम्हाला आमचे जे नेते आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही त्याचे आदेश करून रस्त्यावर निश्चितपणे उतरून आम्ही आंदोलन करू. जयसिंगजी कछवा आपल्या सोबत आहेत, ते नागपूरवरनं इथं आलेले आहेत आणि ते कमिटीचे मेंबर आहेत. जयसिंगजी कछवाजी, तुम्ही काय सांगाल, काय नेमके प्रश्न आहेत समाजाचे आणि काय त्याच्यावरती तुमची भूमिका होणार आहे आजच्या परिषदेमध्ये? आज अखिल भारतीय सभेमधून काँग्रेस संघटनेची महाराष्ट्र प्रदेशची कार्यकारिणी जिथे महत्त्वपूर्ण बैठक झाली सोलापूरला, आणि ते बैठकमध्ये एकूण आपले जे 15 मुद्दे आहे, जे सफाई कामगारांचे सर्वांगीण विकासाचे मुद्दे आहे, असे सर्व मुद्द्यावर सविस्तृत चर्चा झालेली आहे. त्यामधून एक महत्त्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्रात असे लाखो कर्मचारी आहे, सफाई कर्मचारी, जे असंघटित क्षेत्राचे कर्मचारी आहे आणि ते प्रायव्हेट हाऊसिंग बिल्डिंगमध्ये काम करतात, यांना कोणत्याही प्रकारच्या शासनाचा फायदा मिळत नाही, यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळत नाही, आणि असे सर्व जे कामगार आहे पूर्ण महाराष्ट्रातील सफाई कामगारांचे, तर आमच्या संघटनेच्या बैठकमध्ये आज असा निर्णय झालेला आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासन घरेलू कामगार आणि इमारत जे बांधकाम कामगार आहे यांच्या कल्याणासाठी जे शासनाने जे 34 योजना लागू केलेली आहे, त्यामधील असंघटित क्षेत्राच्या सफाई कामगारांचासुद्धा त्यामध्ये समावेश करण्यात यावे. तसेच या धर्तीवर आमचे जे राष्ट्रीय नेते होते स्वर्गीय वासुदेवराव चांगरे साहेब यांच्या वेळीची ते सभेमधून काँग्रेसची मागणी आहे की पूर्ण महाराष्ट्रात असंख्य लाखो जे असंघटित क्षेत्राचे सफाई कामगार आहे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी माथाडी बोर्ड्याच्या धर्तीवर सफाई कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात यावी, जेणेकरून हे असंघटित क्षेत्राचे सफाई कामगारांचा सर्वांगीण विकास होऊ शकते आणि त्यांच्यावर जे होणारा अन्याय आहे ते दूर होऊ शकते. आपल्यासोबत पनीकर साहेब आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. पनीकर साहेब, तुम्ही काय सांगाल? मी डॉक्टर सुधाकर पनीकर, केरळामधून आहे. आज अखिल भारतीय सभेमधून काँग्रेसच्या आज प्रदेश कार्यकारिणीची बैठक सोलापूरमध्ये होत आहे, ते निमित्त मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि या बैठकीच्या निमित्तानं मला हे सांगायचं आहे, महाराष्ट्र शासन महाराष्ट्र हे नाव घोषित 1962 झाले. यापूर्वी महाराष्ट्र हे गुजरात हे सगळं एकत्रच होते, पण महाराष्ट्र शासनाने आज जातीच्या डाकळासाठी या परप्रांत आहे म्हणून त्यांना जातीच्या डाकळा 50 वर्षापूर्वीच्या अटी टाकलेल्या आहे. 50 वर्षापूर्वीपासून इथं राहतो, पण महाराष्ट्रच मूळ 50 वर्षापूर्वी नाही होता, पण ते अटी त्यांना जो घातलेलं तो चुकीचा आहे. ते 50 बाहेरगाववरून आलेला राजस्थान असन, गुजरात असन, दिल्ली असन किंवा केरला असन, आंध्र असन, या परप्रांतमधून आलेला जो कर्मचारी इथं गेल्या अनेक वर्षापासून पिढ्यानपिढी राहतो आहे, त्यांना जातीच्या डाकलासाठी या जो 50 वर्षाच्या अटी रद्द करावा. त्याचप्रमाणे या पिढ्यानपिढी एका घरामध्ये म्हणजे शासनाच्या नोकरी सफाई कर्मचारी म्हणून करत असताना अखिल भारतीय सभेमधून काँग्रेसच्या
संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय वासुदेव चांगरे यांनी लाडूबागे समितीच्या या शिफारशाप्रमाणे जो पीडीएम बीडी या एका ठिकाणी राहून 25 वर्षापासून अधिक काळ राहतोय त्याला रहते घर त्यांच्या मालिके हक्काने रहते घर त्यांच्या मालिके हक्काने द्यावा असा महाराष्ट्र शासनाने 1987 1998 असं प्रमाणाचा आदेश काढलेला आहे. ते आदेशाच्या अंमलबजावणी कठोरपणे करावा त्याप्रमाणे राज्याच्या समाज कल्याण राज्यमंत्री माननीय दिलीप कांबळे यांनी आज काही बहुजन ओबीसी लोकांना घेऊन बैठक घेतला. त्या बैठकीमध्ये त्यांनी असा घोषणा केली लाडूबागेच्या बाग समितीच्या जो शिफारशाप्रमाणे ओबीसीच्या लोकांनासुद्धा नोकरी मिळेल मी त्याचा निषेध करतो आहे, त्याचं खंडन करतो आहे. त्यांनी येथे माघारी घ्यावा लाडूबागे समितीच्या शिफारशानुसार अखिल भारतीय सभाई मजदूर काँग्रेसच्या प्रयत्नाने जो मैत्र वाल्मिकी समाज प्रमुखाने आणि त्याच्यानंतर बौद्ध समाजाचे आसन किंवा मादन समाजाचे लोक आसन सभाई काम करतोय त्यांना फक्त लाडूबागे समितीच्या जो शिफारसे लागू करावा असं मी या निमित्ताने आपला समोर विचार मांडतो. धन्यवाद. भातकुले साहेब तुम्ही काय सांगाल? आज सोलापूर शहरामध्ये अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या माध्यमातून एक मेळाव्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाकडे आम्ही गेल्या अनेक वर्षापासनं आंदोलन करीत असताना नागपूर विधानसभेवर 1 लाख सफाई कामगारांचा मोर्चा नेल्यानंतरही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत आमच्या संघटनेला चर्चेकरिता बोलावलेलं नाही. महाराष्ट्रातील सफाई कामगारांमध्ये विशेषतः वाल्मिक मेहतर सुदर्शन समाजामध्ये प्रचंड सरकारच्या विरोधात रोष व्यक्त झालेला असून प्रलंबित मागण्याकडे शासन हेतुपुरस्परपणे दुर्लक्ष करीत असल्यामुळे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सफाई कर्मचारी आयोगाची निर्मिती झालेली आहे. या आयोगावर केवळ वन मॅन शो पद्धतीचा अध्यक्ष देऊन इतर पदं भरलेली नाहीत, त्यामुळे सफाई कर्मचारी आयोगांनी आमचे नेते आदरणीय दिवंगत वासुदेवरावजी चांगरे साहेबांनीसुद्धा आयोगाच्या शिफारशी केलेल्या आहेत, पटलावर आल्या नाही. परंतु त्या आयोगाने केलेल्या शिफारशी कुठल्याही प्रकारची महाराष्ट्र शासनानं अंमलबजावणी केलेली नाही. राज्य सफाई कर्मचारी आयोगाने ज्या शिफारशी केलेल्या आहेत त्याची जर अंमलबजावणी झाली तर सफाई कामगारांचे बरेचसे प्रश्न निकाली निघू शकतात. आणि म्हणून आपल्या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की आपण सफाई कामगारांच्या मागण्याकडे जास्त दुर्लक्ष केल्यास गुजरात, राजस्थान आणि इतर प्रदेशामध्ये जी भारतीय जनता पार्टीची स्थिती झाली ती परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा निर्णय या सोलापूर शहरामध्ये आम्ही घेतलेला आहे. धन्यवाद. बहुत बढ़िया.